एकंदरीत तुमच्यासारखेच मी पण नेहमीच चर्चा ऐकतोय, मंत्री झाल्यापासून 2 महिन्यात जाणार, 4 महिन्यात जाणार, तारखा तारखा बुझी, आता डिसेंबर, डिसेंबर झाल्यानंतर मार्च, असं तारखा तारखा, हे सगळं चुकीचं आहे. हे सरकार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्ष हे आणि काँग्रेसचे आमचे बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष व्यवस्थित टिकेल आणि व्यवस्थित चांगला कारभार करेल. कुठंतरी या राज्याला विकासाच्या बाबतीत निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं, त्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल करेल. हे तुम्हाला मी तुम्हाला एक सांगतो, अशी चर्चा घडून भाजप चर्चा घडून आता हो का, प्रत्येक शेवटी हे असतंच ना, जर चर्चा जर नाही केली, सरकार हे जर टिकलं म्हणलं तर ते कसं, शेवटी बाकीच्या जनमानसात किंवा बाकीचे जे काय अधिकारी वर्ग असतील किंवा इतर ठिकाणी असतील, थोडं जरा चलबिचल असं केल्यानंतर शिवाय तरी होत नाही. हे साहजिकच आहे ना, हे चालतंच, हे काय नुसतं महाराष्ट्रात नाही, हे कुठेही चालतं. परंतु हे सरकार 5 वर्ष टिकल, त्यांचे आमदार किंवा त्यांचे आमदार पक्षातून बाहेर पडू नये म्हणून अशी चर्चा केली जाते का? कदाचित आता तुम्ही म्हणता हे सुद्धा खरं असू शकतो. नारायण राणे पण स्टेटमेंट झाले, राणे साहेबांचं तर 8 दिवसाला स्टेटमेंट, ते ज्येष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत, राणे साहेब ज्येष्ठ आहेत आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्यांचंच तर स्टेटमेंट मी तर गेली 15 दिवसाला नेहमी काहीतरी वेगवेगळं ऐकतो, त्यामुळं राणे साहेबांचा विषय आता तुम्ही राणे साहेबांनाच विचारलं तर बरं होईल. ते हो का, शेवटी प्रत्येक समाजाच्या लोकांना वाटतं की कुठंतरी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या तरुणांना कुठंतरी चांगल्या प्रकारचे या निमित्तानं आरक्षणाच्या निमित्तानं रोजगाराची संधी, नोकरीची संधी, कुठंतरी व्यवसाय करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार 100% त्यांचं सकारात्मक आहे, ते मिळालंच पाहिजे. खरं तर कोर्टाचा निर्णय नसतात हा विषय पण नसता, परंतु त्याला प्यारलेला आम्ही केलेले आणि मराठा समाजाबरोबरच इतर समाज जो ओबीसी समाज आहे की त्यांना पण निश्चित प्रकारे आरक्षण, जे त्यांचं हक्काचं आरक्षण आहे, त्यांच्या आरक्षणाला, हक्काच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण 100% मिळालं पाहिजे. भविष्यामध्ये ते निश्चित प्रकारे मिळेल आणि जो कोर्टाचा विषय आहे तो कोर्ट निश्चित प्रकारे शेवटी एक कोर्टाचा एक पॉझिटिव्ह निर्णय येईल ही आपण अपेक्षा धरूया.